नमस्कार, दैनिक मुंबई तरुण भारत महा MTB मध्ये मी गायत्री श्रीगोंदेकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आत्ता आपण कुर्ल्यातील LBS या ठिकाणी असणाऱ्या याच जागेवर आहोत। त्या जागेवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत। आजचे जे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद बघितली तर त्यांनी पुराव्यासहित केलेल्या आरोपांवरून त्यांचा जो रोख होता हे सगळं बघता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकारणातील त्यांचा जलवा पुन्हा एकदा दिसून आलेला आहे। या रजिस्ट्रीच्या कॉपीमध्ये स्पष्टपणे LBS रोडवरची ही जागा जवळजवळ 3 एकराची या दोघांनी सॉलिडस नावाच्या एका कंपनीला विकली आहे आणि सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीनं याच्यावर सही केली आहे फराज मलिक यांनी। आजही ही कंपनी नवाब मलिक यांच्या परिवाराची आहे। काही काळ छोटा काळ स्वतः नवाब मलिक देखील याच्यामध्ये एक डायरेक्टर राहिलेले आहेत। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आजचा रोख हा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची आठवण करून देणार होता, कारण की राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारांचे राजकीयीकरण हाच मुद्दा उचलून स्वर्गीय नेते गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्राचं राजकारण हदरवून सोडलेलं होतं। अर्थातच त्यावेळेस देखील त्यांच्यासमोर होते ते म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आणि आज पुन्हा एकदा त्याच घटनेची पुनरावृत्ती होताना दिसती आहे। एकंदरीत सर्व जर मुद्दे बघितले तर मंत्री नवाब मलिक यांनी देखील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलेलं आहे। हे सगळे आरोप होत राहतील, जे काही इन्क्वायरी करायचं आहे त्यांनी करावा, पण नवाब मलिक थांबणार नाही। उद्या सकाळी हायड्रोजन बॉम्ब। खरं तर हे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरूच राहतील, मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप हे गंभीर स्वरूपाचे आहेत। हीच ती जागा आहे ज्या जागेबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। ही जागा खरेदी करताना 1993 जो बॉम्बस्फोट झालेला होता त्या बॉम्बस्फोटातील जे काही आरोपी आहेत सरदार शाहवली असतील किंवा सलीम पटेल असतील यांच्याकडनं ही जागा खरेदी करण्यात आली असा देखील त्यांनी त्याच्यामध्ये आरोप केलेला आहे। या सगळ्या व्यक्तींची नावं असताना मंत्री नवाब मलिक यांनी ही जागा का खरेदी केली, अशा गुन्हेगारांकडून त्यांनी ही जागा का खरेदी केली असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। मात्र मंत्री नवाब मलिक यांनी देखील फडणवीसांना प्रत्युत्तर देत हे सर्व आरोप खोडून काढलेले आहेत। तसेच ही जागा इथल्या वॉचमनकडून केवळ नावावर करून घेण्यात आली होती, इथल्या मालकाने ती जागा विकलेली होती आणि संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नंतरच ही जागा ताब्यात घेण्यात आली असं देखील त्यांचं म्हणणं आहे। कुर्ल्यातील प्राईम लोकेशनवर असणारी ही जागा इतक्या कवडी मोल किमतीत कशी काय विकत घेण्यात आली असा देखील सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेला आहे। खरं तर हे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरूच राहतील, मात्र मंत्री नवाब मलिक यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन उद्या फडणवीसांबाबत एक गौप्यस्फोट करणार असल्याची माहिती दिलेली आहे। उद्या 10 वाजता मंत्री नवाब मलिक पत्रकार परिषद घेणार आहेत। त्या पत्रकार परिषदेत ते कोणता नवीन घोटाळा उघड करत आहेत किंवा कोणते नवीन गंभीर आरोप करत आहेत याकडे देखील सर्वांचं आता लक्ष लागलेलं आहे। खरं तर हे आरोप प्रत्यारोप सुरू राहणार आहेत, मात्र आता संपूर्ण जर प्रकरण पाहिलं आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप जर पाहिले तर या जागेच्या बाबत जे काही व्यवहार झालेले आहेत त्याचे कागदपत्र ते आता संबंधित तपास यंत्रणांना देणार आहेत। त्या तपास यंत्रणा कदाचित केंद्राच्याही असू शकतात किंवा राज्याशी संबंधित देखील असू शकतात। अद्याप त्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास कोणाकडे देणार आहे याबाबत कोणतीही स्पष्टता दिलेली नाही आहे, मात्र यामधील जे आरोपी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी देखील मागणी केलेली आहे। विरोधी पक्षांनी अशी देखील मागणी केलेली आहे की NIA किंवा संबंधित यंत्रणांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात यावा। खरं तर दिवसभरातल्या जर घडामोडी पाहिल्या तर या जागेवरून जो नवीन वाद उद्भवला आहे किंवा या जागेबाबतचा जो नवीन
एक गंभीर प्रकार समोर आलेला आहे यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काय भूमिका घेणार याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. आणि यामध्ये आणखी एका गोष्टीचा उल्लेख झाला आहे तो म्हणजे 1993 बॉम्बस्फोटमध्ये जे आरोपी सध्या शिक्षा भोगत आहेत त्यांच्यासोबत हा व्यवहार झाला असल्याचा एक गंभीर आरोप झालेला आहे. या आरोपाबाबत शिवसेना काय भूमिका घेणार याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. मंत्री नवाब मलिक उद्या पत्रकार परिषद घेऊन आणखी कोणता नवीन आरोप करणार आहे याकडे देखील आपण लक्ष ठेवून असणार आहोत. याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. महा MTBच्या फेसबुक पेजला लाईक करा, आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडींसाठी www.mahamtb.com या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या. तुर्तास धन्यवाद.